नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एसओसी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. डिअर फ्रेंड्स, क्लास 7 इंग्लिश, मॅथ, सायन्स या सगळ्यांची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा सबस्क्राईब करा. आणि आज आपण बघत आहे 1.1 इट्स अ स्मॉल वर्ल्ड या पोएमचा वर्कशॉप क्लास 7 इंग्लिश. चला तर सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला, आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. वर्कशॉपमध्ये पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे सिंग द सॉन्ग, म्हणजे हा जो सॉन्ग आहे तुम्हाला काय करायचं आहे, गायचं आहे. तुम्ही गाऊ शकता, बरोबर आहे, तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी करायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नोट डाऊन द पेअर ऑफ द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम, म्हणजे या पोएममधून तुम्हाला काय करायचं आहे, रायमिंग वर्ड्स इथं लिहायचे आहेत. अँड ॲड वन मोर रायमिंग वर्ड्स टू ईच पेअर, आणि प्रत्येक पेअरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक रायमिंग वर्ड्स ॲड करायचं आहे. बघा आता पोएममध्ये कोणकोणते रायमिंग वर्ड्स दिलेले आहेत, जसं की टियर, फियर, आपण अजून एक ॲड केला स्मियर्स, ओके, शेअर, अवेअर, अजून एक ॲड केला वियर, सन, वन, नन, डिवाइड, वाईड, साईड. तर हे होते रायमिंग वर्ड्स, लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, गेस अँड डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स. खाली काही लाईन दिलेल्या आहेत, तुम्हाला त्यांचं जे मीनिंग आहे हे गेस करायचं आहे. बघा, इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. आता याचा अर्थ काय होतो, इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर म्हणजे हे जे जग आहे हे हास्याने भरलेलं आहे, आनंदाने भरलेलं आहे, असा याचा अर्थ होतो. हे जे जग आहे हे आनंदाने भरलेले आहे. अ वर्ल्ड ऑफ टीयर्स, टीयर म्हणजे काय, अश्रू, म्हणजे या जगामध्ये दुःख देखील आहे, बरोबर आहे, या जगामध्ये दुःख देखील आहे, दुःखाने सुद्धा भरलेलं आहे, ओके. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स, होप्स मीन्स आशा, हे जग आशा आणि आकांक्षांनी भरलेलं आहे, ओके. इट्स अ वर्ल्ड ऑफ फियर, फियर म्हणजे भीती, बरोबर आहे, म्हणजे हे जग, या जगामध्ये भीती देखील आहे, असा यांचा अर्थ होतो. ठीक आहे, आय होप तुम्ही या सगळ्या गोष्टी लिहून घेतल्या असतील. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे, बघा तुम्हाला काही इथं साईन तुम्हाला इंडिकेट करायचे आहेत, कुठकुठले साईन आहेत बघूया. बघा, द पोएम सेज अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरी वन, गिव द एक्झाम्पल ऑफ अदर ॲक्शन्स ऑर गेस्चर दॅट मीन द सेम इन ऑल पार्ट ऑफ द वर्ल्ड, गिव द थ्री एक्झाम्पल ऑफ गेस्चर ऑर ॲक्शन दॅट हॅव अ स्पेसिफिक मिनिंग ओनली इन अ सर्टन रिजन, वन सच एक्झाम्पल उल बी द थमअप साईन. आता बघा, सिम्पल आहे, तुम्हाला काय करायचं आहे, इथं असे काही साईन किंवा गेस्चर किंवा ॲक्शन तुम्हाला इथे इंडिकेट करायचे आहे की जे सगळ्या जगामध्ये, बरोबर आहे, सगळ्या जगामध्ये ते वेल नोन असले पाहिजे, ओके. चला बघूया आता, बघा थम्स अप साईन, ओके. बघा हे जे साईन दिसतं तुम्हाला, हे आहे आपलं थम्स अपचं, हे आहे थम्स डाऊनचं साईन, ओके, साईन लक्षात घ्या, ओके. त्यानंतर अजून तुम्हाला साईन दाखवतो, बघा हे आहे विक्ट्रीचं साईन, ओके, हा आहे टाईम आऊट, लक्षात घ्या. त्यानंतर हे साईन आहे स्टॉपचं, हे आहे गुड बायचं साईन, आपण गुड बाय करतो त्यावेळेचं, ओके. चला, आणि त्यानंतर बघा तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, बघा द फॉलोइंग सेंटेन्सेस वेअर हर्ड इन द स्कूल ऑन द फर्स्ट डे. बघा, ज्यावेळेस तुम्ही स्कूलमध्ये फर्स्ट डे असतो तुमचा, त्यावेळेस तुम्ही हे वर्ड्स ऐकले असतील किंवा हे सेंटेन्सेस ऐकले असेल. फॉर एक्झाम्पल, हॅलो, हाय, आय एम रोहन, आय एम सचिन, आय वॉज, हाऊ वॉज युअर जर्नी टू मुंबई, हाऊ आर यू, इट्स अ नाईस टू टू बी बॅक इन द स्कूल, मीट माय फ्रेंड्स राम अँड श्याम, वी हॅड मच फन टुगेदर, सो नाईस टू सी यू अगेन, दिस इज राम, ओके, वी वेंट टू मुंबई इन द वॅकेशन, हाऊ वॉज युअर हॉलिडे, ओके, आय स्पेंड माय हॉलिडे ॲट मुंबई, आय एम सो ग्लॅड टू सी यू ऑल, हाऊ डीड यू स्पेंड युअर हॉलिडे,
आय एम न्यू हियर, माय नेम इज राम, व्हाट्स युअर नेम. तर हे जे सेंटेन्सेस आहेत तुम्ही तुमच्या स्कूलच्या फर्स्ट डेला नक्कीच ऐकले असतील, बरोबर आहे. आता या सेंटेन्स काय करायचं, आपल्याला यूज करायचं आहे, बरोबर आहे. यूज करायचं आहे या सेंटेन्सना आणि त्यापासून काय करायचं आहे, आपल्याला एक कन्व्हर्सेशन बनवायचं आहे, एक संवाद बनवायचा आहे. ओके, चला बघूया कशा प्रकारे संवाद आपल्याला बनवता येईल. हे आपलं कन्व्हर्सेशन वन. ओके, मी दोन कन्व्हर्सेशन बनवलेली आहेत, दोन्ही तुम्ही लिहून घ्या. बाकीचे कन्व्हर्सेशन तुम्हाला तुमच्या मताने बनवायचे आहेत आणि नक्की मला व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सुद्धा सांगा. बघा कन्व्हर्सेशन एकमध्ये काय, बघा सोनू सेड, सोनू काय म्हणतो बघा, हॅलो पप्पू हाव आर यू. सोनू म्हणतो हॅलो पप्पू हाव आर यू. पप्पू सेड, पप्पू म्हणाला आय एम फाईन थँक यू. सोनू सेड वेअर डीड यू गो ड्युरिंग द वॅकेशन, वेअर डीड यू गो ड्युरिंग द वॅकेशन, म्हणजे वॅकेशनमध्ये तू कुठं गेला, बरोबर ना. पप्पू सेड वी वेंट टू रायगड, आम्ही रायगडला गेलो होतो टू व्हिजिट माय अंकल, माझ्या अंकलच्या भेटीला. सोनू डीड यू स्टे देअर, तू तिथे राहिला. पप्पू सेड यस ऑफकोर्स वी हॅड अ लॉट ऑफ फन देअर. पप्पू सेड बाय. तर अशा प्रकारचं कन्व्हर्सेशन तुम्हाला बनवायचं होतं, हे आपण बनवलेलं आहे. हे कन्व्हर्सेशन टू आहे. असे तुम्ही दोन तीन कन्व्हर्सेशन बनवू शकता. बघा सचिन सेड हाय राम वेअर डीड यू गो टू लास्ट वीक. राम सेड वी वेंट टू मुंबई. सचिन सेड वाव. राम सेड वी हॅड अ लॉट ऑफ फन देअर. सचिन राईट बट यू हॅव मिस द स्कूल टेस्ट. राम सेड या आय न्यू दॅट. सचिन सेड बाय. ओके, सो दिस इज द कन्व्हर्सेशन. तर असे कन्व्हर्सेशन तुम्ही कितीही बनवू शकता आणि ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता, ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो सेकंड पॉइंट आहे, ठीक आहे, आता कन्व्हर्सेशन झालं. आता 1.2 जे आहे ते आपला वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. तर त्याचे क्वेश्चन आपण बघणार आहे, आपण त्याचे काही वर्ड्स बघणार आहे, सगळ्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण आज नाही, उद्या पुन्हा कधीतरी. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला थांबूया, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू, आय लव्ह यू.